मला एक मुद्दा म्हणून सांगणार आहे की काल भाषण झालं ते देशाच्या पंतप्रधानांचं नव्हतं, ज्याला शिवसेना प्रमुख कमळाबाई म्हणायचे, साक्षीदार माझ्या बाजूला बसलेत कारण त्यांनी स्वतःचा अनुभव सांगितलेला आहे, आणि मी त्या पक्षाला भाकड भेकड भ्रष्ट जनता पक्ष असं म्हणतो. त्या भाकड किंवा भ्रष्ट जनता पक्षाचे एक नेते नरेंद्र मोदी, कारण निवडणूक प्रचार जर पंतप्रधान एका पक्षा करायला लागले तर घटनेवरती हात ठेवून जी आम्ही शपथ घेतो त्या शपथेचा तो भंग होईल. आणि म्हणूनच मला वाटतं की कालचं त्यांचं जे भाषण हे भाकड जनता पक्षाच्या एका नेत्याचं होतं, कारण ते अध्यक्ष सुद्धा त्या पक्षाचे नाही आहेत. आम्ही यापुढे जे त्यांना उत्तर देऊ, कृपा करून माननीय पंतप्रधानांना उत्तर दिले असं कोणी समजू नये. देशाच्या पंतप्रधानांचा अपमान आमच्याकडनं कदापि होणं शक्य नाही. आमचे राजकीय जे विरोधक आहेत त्याच्यामध्ये हा भेकड जनता पक्ष आहे. भेकड मी एवढ्यासाठी म्हटलं की शासकीय यंत्रणेचा दुरुपयोग करून हे देशभक्त पक्षांना सतवत आहेत, त्यांच्यावर खाडी टाकतायत, अटका करतायत, धक्क्या देत आहेत, यांच्या ताकद नाही. म्हणून मी यांना भेकड म्हटलं. भाकड एवढ्यासाठी म्हटलं, यांच्याकडे कोणी नेता निर्माण झालेला नाहीये. आदर्श अशोकरावांचा वेगळा, पण त्या व्यतिरिक्त विचारांचा आदर्श हे देऊ शकले नाहीये. आणि भ्रष्ट एवढ्यासाठी म्हणतो की संपूर्ण देशातले भ्रष्ट तेतुका मिळवावा आणि भाजपा पक्ष वाढवावा असं त्यांचं धोरण आहे. एनडीए पूर्वी एक ताकदवान एक आघाडी होती, आता हा ठिगळ्यांचा पक्ष झालेला आहे. ठिगळं ठिगळं जोडून ते एनडीए करेत. नकली सेनेबद्दल म्हणाल तर यावेळेला माननीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेची स्थापना केली तेव्हा कदाचित मोदीजी हिमालयात असतील, मला नक्की कल्पना नाही.